नमस्कार, सुपर फास्ट बुलेटिन मध्ये आज आपण वेध घेणार आहोत विदर्भातल्या वेगवेगळ्या बातम्यांचा. परंतु सर्वात महत्वाची बातमी आहे ती, गेल्या 2-3 दिवसापासून बळीराजा शेतकरी संपावर गेला होता आणि त्याच्यावर तोडगा निघताना दिसतो आहे. मुख्यमंत्री निवासस्थानावर 4 तास चाललेल्या बैठकीमध्ये 70% मागण्या मान्य झालेल्या आहे. काय याचे पडसाद पडणार आहे संपूर्ण राज्यात आणि विदर्भामध्ये, ते आपण या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत. राज्यभरात संपावर गेलेल्या शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर आपला संप मागे घेतल्याचं शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा झाली. यातील बहुतांश मागण्या पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं. पहाटे 3 वाजेपर्यंत चाललेल्या या बैठकीत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफी तसंच हमीभाव देण्यासंबंधी समिती तयार करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अल्पभूधारक थकीत शेतकऱ्याच्या संदर्भात सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि सरकारने मान्य केलं आहे की 31 ऑक्टोबरपर्यंत हे कर्ज माफ करण्याच्या संदर्भातली कारवाई केली जाईल. त्याकरता आम्ही एक समिती तयार करतो आहोत, जी समिती या संदर्भात नीट अभ्यास करेल, त्यातनं गरजू शेतकरी वगळला जाऊ नये हे बघेल आणि ज्याप्रमाणे मागच्या कर्जमाफीत काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला तसा गैरफायदा घेता येणार नाही हेही ही समिती याच्यामध्ये बघेल. शेतकऱ्यांचा संप मागे घेण्याचा निर्णय मध्यरात्री झाल्यामुळे अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांपर्यंत ही बातमी पोहोचलीच नाही. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या बाजारात शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीला आणलाच नाही. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही होता. एकीकडे राज्य सरकार शौचालयासाठी कोट्यवधीच्या योजना राबवत असतानाच दुसरीकडे मात्र भंडारा जिल्ह्यातील कोका ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांच्या घरीच शौचालय नसल्याचं पुढे आलं आहे. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरी शौचालय असणं बंधनकारक आहे आणि त्यासाठी त्यांना प्रमाणपत्र सादर करावं लागतं. सरपंच आणि उपसरपंचांनी हे प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे उपजिल्हाधिकाऱ्यांनी या दोघांनाही पदावरून मुक्त केलं आहे. 1 वर्षाआधी पार पडलेल्या निवडणुकीत भाजपच्या वतीनं नरवर टेकाम आणि उपसरपंच म्हणून शिवशंकर सहारे यांची निवड झाली होती. 1 वर्ष होऊनही शौचालयाचं प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील पवनीमध्ये नगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमण विरोधी कारवाईचा धडाका सुरू आहे. गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण केलेल्या जागेवरील दुकानं तसंच घरावर बुलडोजरनं कारवाई करण्यात आली. नगर परिषद पवनीच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अतिक्रमण विरोधी कारवाई करण्याचे आदेश न्यायालयानं या आधीच दिले होते, त्यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना या कारवाईमुळे दिलासा मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जीवनदायी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्णा नदीतून चक्क महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीतच रात्रीच्या काळोखात अवैध वाळू उपसा करण्याची घटना पोलिसांनी उद्ध्वस्त केली. इच्छा वाळू तस्करांनी समुद्रातून वाळू उपसा करणारी मशीन नदीत बसवून अवैधरित्या लाखो ब्रास वाळू विकून सरकारी महसूल बुडवला आहे. पोलिसांनी या संदर्भात रात्रभर कारवाई करून वाळू तस्करांना जेरबंद केलं. या कारवाईत 10 ट्रॅक्टर, 4 टिप्पर सोबतच 1 पोकलन मशीन सुद्धा जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत 10 रेती तस्करांना अटक करण्यात आली आहे. महसूलचे अधिकारी आणि रेती तस्कर या दोघांमध्ये संगनमत असल्याचं यातून स्पष्ट झालं आहे. 29 मे मग पोलीस प्रशासनाला का कारवाई करावी लागली? पोलीस विभागांना आता आम्ही कारवाई केल्यानंतर हे काम बंद पडलं होतं, हे कालपासूनच काम सुरू झालं आणि पोलीस विभागांसुद्धा रात्री कारवाई केली. सध्या विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. यात बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरच्या भालेगाव इथं राहणाऱ्या रुक्मिणी घोडगे या महिलेवर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पाऊस सुरू असल्यामुळे रुक्मिणी यांनी आंब्याच्या झाडाखाली आश्रय घेतला, परंतु झाडावर वीज पडल्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला. वर्धा जिल्ह्यातही वीज पडल्यामुळे 2 गुराख यांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या वर्धमनेरी गावात हे 2 गुराखी गाई चारायला गेले असताना वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमातील विदर्भातील पहिल्या वर्षाचा संघ शिक्षा वर्गाची सुरुवात
अमरावती जिल्ह्याच्या बडनेरा इथं झाली. 16 मे ते 6 जून पर्यंत हा संघ शिक्षा वर्ग चालणार आहे. विदर्भाचा पहिल्या वर्षाचा संघ शिक्षा वर्ग बडनेरा इथं टायटन पब्लिक स्कूलमध्ये सुरू आहे. विदर्भ प्रांताच्या वर्गात यंदा 390 स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. समाज कार्यासाठी, समाजातले प्रश्न सोडवण्यासाठी संघाचे स्वयंसेवक सगळ्या दृष्टीने तयार व्हावे, सगळ्यांना घेऊन सोबत त्याला काम करायची सवय लागावी, असे सर्व कौशल्य त्याच्यात विकसित व्हावे म्हणून हे संघाचं प्रशिक्षण शिबिर चालतं.